कारतगा येथे रिलायन्स ग्रुप तर्फे सैनिकांच्या मातापित्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे कारतगासह परिसरातून कौतुक होत आहे. कारतगा येथे रिलॅक्स ग्रुपतर्फे सैनिकांच्या मातापित्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे कारतगासह परिसरातून कौतुक होत आहे. सुरुवातीस सुरेश फनवाडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कारतगा येथील सुमारे 40 जवान सैन्य दलामध्ये सेवा बजावत आहेत. फौजदार दिगडीनहाळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सैनिकांच्या मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचाही सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बाबासाहेब नदाप म्हणाले, कारतगा येथील मातीने देशप्रेम व शिक्षणावर प्रेम करण्याचे बीज रुजवले आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिल्याने आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. देशासाठी 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग आहे. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिल्याने आज आपण सुखाने जगत आहोत. सैनिकांच्या मातापित्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करून मंडळाने आदर्शवत कार्य केले आहे. भारतीय संस्कृती आणि संपत्तीचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी कार्यरत राहण्याची गरज असल्याचेही बाबासाहेब नदाप यांनी सांगितले. वतन पर मर मिटने वालों का यही नामो निशा होगा. म्हणजे काय की या ठिकाणी आपल्या या भारत मातेसाठी किंवा जगातला कुठल्याही देशातला कुठलाही जवान ज्यावेळेला आपल्या मातीसाठी या ठिकाणी मरतो तेव्हा पाठीमाग काय राहते तर फक्त त्याची आठवण राहते. आणि त्याच्या आठवणीच्या निमित्तानंच आपण फक्त वर्षाला एकदा येतो आणि त्याला अभिवादन करतो. तीच त्याची खून असते. शहीदों की चिताओं पर हर बरस लगेंगे मेले. वतन पर मर मिटने वालों का यही नामो निशा होगा. 2007 शहीद भगतसिंगाचं जन्मशताब्दीचं वर्ष होतं. भगतसिंगाच्या जयंतीच्या औचित्यानं जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून मी भगतसिंगाच्या घरामध्ये राहून आलो अमृतसरला पंजाबमध्ये. कुणाबरोबर राहिलो? भगतसिंगाचे धाकटे बंधू कुलतार सिंग, वय वर्ष 93, जे 5 वर्षापूर्वी वारले त्यांच्यासोबत मी राहिलो. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे भगतसिंगाच्या भावावर राहण्याची संधी मला मिळाली. गावामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जोरात झालेली आहे. आपला परिसर हा कारगोटी, त्याच्यानंतर हुबळी, रेंदाळ या सगळ्या कागल आणि या परिसरामध्ये अनेक हजारो क्रांतिकारक या ठिकाणी बळी गेलेले आहेत. गारगुटीचा खजिना लुटला गेला, तिच्यामध्ये 22 लोक शहीद झालेले आहेत. या ठिकाणी गाठांचा वाडा रेंदाळला आहे, त्या ठिकाणी मोठी क्रांती झालेली आहे. आणि अण्णा रामगोंडा सरकार नावाचा एक फार मोठा क्रांतिकारक आमचा या ठिकाणी, आमचे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी सायकलवरनं जात असताना इंग्रज पाठीमाग लागलेले आहेत. दुपारचं रणरंत ऊन आहे आणि सायकल चालवून 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 दमले दमले, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तिच्यामध्ये ते शहीद झाले. अरे बाबांनो, रत्नापन्ना कुंभार, बही माधवराव बागल, जिडी बापू लाट, धुंडराम बापू माळी, नग्नतन्ना नाईकवडी आणि या सगळ्यांचे खंदे अशा प्रकारचे मार्गदर्शक होते क्रांतिसिंहांना पाटील. या सगळ्यांच्या अनेक मोठ्या सहभागातून आणि बलिदानातून या ठिकाणी तुमचा माझा भारत नावाचा देश स्वतंत्र झाला. कोल्हापूरला गेला तर बिंदू चौक आहे. हा बिंदू चौक कुणाच्या नावानं आहे? बिंदू नारायण कुलकर्णी, गाव मुन्नाळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. हा मुलगा त्या ठिकाणी शहीद झाला म्हणून त्या चौकाला नाव बिंदू चौक आहे. सांगलीमध्ये कुमार पत्रावळे नावाचा चौक आहे, तो कुमार पत्रावळे नावाचा विद्यार्थी शहीद झाला. नंदुरबारला शिरीष कुमार नावाचा सेवा दलाचा विद्यार्थी शहीद झाला. बिहारची राजधानी पाटणा या ठिकाणी 7 विद्यार्थी शहीद झाले. त्या काळातल्या विद्यार्थ्यांनी बलिदान दिलेलं आहे. आणि मग आता तुमचा माझा भारत नावाचा देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र करून दिला आणि क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या हवाली केला. आम्ही करू शकलो तो भारत? नाही करू शकलो आम्ही, नाही करू शकलो आम्ही. क्रांतिकारकांनो माफ करा आम्हाला, आम्हाला लाज वाटते या ठिकाणी. अरे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी आपला बलिदान देऊन तो देश आपल्याला समर्पित केला आणि मग त्या भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावर तुम्ही वाचला नसाल तर वाचा.
जे कुणी वाचले असतील तर त्यांनी संविधान समजून घेतलं पाहिजे. त्या संविधानाच्या पहिल्या पानावर आहे, काय म्हटलेलं आहे पहिल्या पानावर, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचं गणराज्य निर्माण करू. फौजदार दिगडीनहाळ यांनी गणेश उत्सव हा सण राष्ट्रीय ऐक्य जोपासणारा उत्सव असल्याचे सांगितले. देशाचे अधिक्य ಒಂದು ಕಂಪ್ಯಾರಿಸನ್ ಇಲ್ಲ, ಇಷ್ಟೇ ಕೆಲಸ ಆಸೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತ್ಯಾಗ ಇದೆ ಅವ್ರದ್ದು, ಅವ್ರು ಅಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ. ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ದೇಶ, 125-130 crore ಇರುವ ಜನಸಂಖ್ಯೆಯ ಭಾರತ ದೇಶ ಈಗ ವಿಸೃಜನೆ ಇದೆ. ದೇಶ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಭಾರತ ದೇಶವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೊಂಡಾಡ್ತಾರೆ. ಅವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಕಾರಣ ಬೇಸಿಕ್ ಅಂತಂದೇಳಿ ಭಾರತ ದೇಶದ ಸೈನ್ಯ, ಆರ್ಮಿ ಆಗಲಿ ನೇವಿ ಆಗಲಿ. जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत सदस्य राजू किजडे, अरविंद खराडे, डॉक्टर मुराबट्टे, बाबासो नोरजे, दीपाली भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, रिलॅक्स ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.